हॅलो स्टुडंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश ग्रामर. आपण पाहत आहोत इंग्लिश ग्रामर मधले वन बाय वन कन्सेप्ट. तर आज कुठला नवीन कन्सेप्ट पाहिजे आपल्याला? आज आपल्याला कन्सेप्ट पाहिजे आहे नवीन यूज ऑफ फेअरली अँड रॅदर. आपल्याला काय पाहिजे? फेअरली आणि रॅदरचा यूज कसा करायचा? कधी कधी काय करतात, असं सेंटेन्स देतात, ही इज डॅश करतात आणि या ठिकाणी तुम्हाला फील करायचे रॅदर किंवा फेअरली. फेअरली किंवा रॅदर दोन्ही पैकी एक वर्ड तुम्हाला इथे फील करायचं आहे आणि अप्रोप्रिएट मीनिंग नुसार सेंटेन्स बनते का हे तुम्हाला पाहायचं. ओके, मग फेअरली कधी वापरायचं, रॅदर कधी वापरायचं? एक सेंटेन्स, खूप असे सेंटेन्स देतात त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचंय फेअरली किंवा रॅदर. मग आपल्याला माहित पाहिजे फेअरली कधी वापरतात, रॅदर कधी वापरतात हे आपल्याला माहित पाहिजे. त्यांचा अर्थ काय होतो ते जर सेंटेन्स मध्ये वापरलं तर मीनिंग कसं चेंज होतं, मीनिंग काय बनतं सेंटेन्स, हे सगळं आपल्याला पाहायचं. यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत पाहत चला आणि चला पाहूया काय अर्थ होतो फेअरलीचा अँड रॅदरचा. ही इज डॅश बेटर टुडे. आता इथे डॅश दिलं या ठिकाणी आपल्याला फेअरली रॅदर. फेअरली कधी वापरायचं? फेअरली आपल्याला जेव्हा होकार दर्शक अर्थ लावायचा आहे सेंटेन्स मध्ये, होकार दर्शक अर्थ लावायचे त्यावेळेस तुम्ही काय वापरायचं? फेअरली. म्हणजे होकार दर्शक अर्थ वापरायचा, होकार दर्शक होकार आहे असं दाखवायचं असतं किंवा वाक्यामध्ये अर्थ पॉझिटिव्ह लावायचा आपल्याला त्यावेळेस तुम्ही फेअरली वापरा. आणि जेव्हा तुम्हाला नकार दर्शवायचा आहे, नाही त्याच्या विरुद्ध आहे, आपण मला नकोय ते नाही पाहिजे तसं नाहीये, आपल्याला काय करायचंय नकार दर्शवायचा आहे त्या ठिकाणी वापरायचा रॅदर. नकार दर्शवायचा या अर्थाने तुम्ही काय वापरणार? रॅदर. आणि होकार दर्शवायचा असेल तर वापरायचं फेअरली. ओके, चला मग पाहूया ही इज डॅश बेटर टुडे. आपल्याला या ठिकाणी सांगायचं मला आता बऱ्यापैकी चांगलं वाटायलंय, छान वाटायलंय मला. मी आज बरा आहे कारण आपण थोडंसं आजारी असेल तर आपण सांगतो आज मला बरं वाटायलंय कालपेक्षा. त्या अर्थांचं तुम्हाला घ्यायचं असेल तर इथे काय सांगा लागणार? ही इज फेअरली बेटर टुडे. ओके, चला नेक्स्ट घेऊया. अशा पद्धतीनेच आपण फेअरली आणि रॅदर कसे फील करायचे ते पाहूया. यासाठी लक्षात घ्या ठेवा की फेअरली वापरायचे होकार दर्शकसाठी आणि रॅदर वापरायचे नकार दर्शकसाठी. सेंटेन्स नेक्स्ट घेऊया. दे वॉक, दे वॉक डॅश स्लोली. आपण आता चालतोय सगळेजण सोबत, तर त्यावेळेस एखादा जण हळूहळू चालत असेल तर आपण काय म्हणतोय? तो खूप हळूहळू चालतोय. तो कसा चालतोय? फास्ट चालतच नाही, ते खूप हळूहळू चालतंय. मग आपल्याला फेअरली वापरता येईल तर रॅदर वापरता येईल. या ठिकाणी तुम्ही वापरायचं रॅदर. काय वापरणार? रॅदर. का? आपल्याला सांगायचं तो खूप हळूहळू चालतोय, तो फास्ट चालत नाहीये म्हणून आम्ही पोहोचत नाही लवकर. त्यानंतर आपण काय करणार? म्हणजे नकाराचा भाव आपल्याला दाखवायचा आहे. दे वॉक स्लोली म्हणजे ते पटपट चालत नाहीये. ओके, नेक्स्ट पाहूया सेंटेन्स. दे द ऍटमॉस्फियर, ऍटमॉस्फियर, द ऍटमॉस्फियर इज डॅश डल टुडे. आता या ठिकाणी आपल्याला सरळ दिसतं की या सेंटेन्स मध्ये काय लिहिले? डल वापरलाय. म्हणजे काय सांगायचंय? खराब आहे म्हणून सांगायचंय. मग या ठिकाणी आपण काय करणार? द ऍटमॉस्फियर इज रॅदर डल टुडे. काय करणार इथं? रॅदर डल टुडे. चला अजून काही घेऊया. इट्स अ डॅश कॉमन. एखादा वर्ड येतो या सेंटेन्स मध्ये दिस इज, त्यावर आपला अर्थ काढायचे का? कुठले कुठले असे सेंटेन्स आहेत दोन्ही पण अर्थ निघू शकतात. आपल्याला निगेटिव्ह सुद्धा आपण सांगू शकतात आणि पॉझिटिव्ह भाव सुद्धा सांगू शकतो. असे पण काही सेंटेन्स असतात, काही पण एखादा शब्द येतो त्यानुसार आपल्याला अर्थ घ्यायचा. इथे डल म्हणजे काय? निगेटिव्ह आहे, नकार दर्शवलाय, त्यानुसार आपण इथे रॅदर वापरलं. आता इथं पहा, इट्स अ डॅश कॉमन डिसीज. कॉमन हे काय सांगतोय? सामान्य वाटते. कॉमन आहे हा डिसीज म्हणजे इथं काय आपल्याला दर्शवायचंय? पॉझिटिव्ह गोष्ट दर्शवायची, म्हणजेच आपल्याला होकारार्थ भाव दर्शवावा लागेल इथं. म्हणून इथं काय वापरणार आपण? फेअरली. इथं काय वापरणार? फेअरली. म्हणजे इट्स अ फेअरली कॉमन डिसीज. पहा आपण कसं घेतोय, प्रत्येक ठिकाणी लक्ष द्या. अजून एक घेऊया, जसे राजाची घेतली अजून एक बघूया, एक सेंटेन्स घेऊया. बोथ शीप्स, बोथ शीप्स आर डॅश न्यू. बोथ शीप्स आर, आता रॅदर न्यू होईल का? आपल्याला कसं न्यू म्हणजे नकारार्थ आहे तर नाही, आपल्याला नवीन असं सांगायचं आपल्याला. म्हणजे आपण एखादा भाव कसा कुठल्या अर्थाने घ्यायचा? होकार अर्थ घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय येणार आहे? फेअरली. म्हणजे पहा आपण
घ्यायचं. त्यात मे बी पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल किंवा धम्माने चाला अशा पद्धतीने रॅडर वापरला. या ठिकाणी आपण रॅडर काय वापरलं, डल. डल हे शब्द काय सांगतो, निगेटिव्ह भाव आहे. डल आज वातावरण खूप असं वांबाळायला सारखं झालं, म्हणजे म्हणतो ना म्हणजे डल आहे वातावरण, फ्रेश पण वाटत नाही. त्या ठिकाणी मग आपण रॅडर वापरतो का, नकारात्मक भाव आहे आपला. नाही इथे बघा, इट्स अ फेअरली कॉमन डिसीज. आता इथे फेअरली का वापरलं, कॉमन काय सांगतोय, पॉझिटिव्ह भाव दाखवते. अरे असे लोक सगळ्यालाच होतात, काय हरकत नाही, लगेच नीट होतं. म्हणजे आपल्याला काय सांगायचंय, त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग द्यायचंय, त्याच्यामुळे आपण इथे वापरलं फेअरली. ओके, नेक्स्ट, बोथ शिप्स आर डॅश. तसे आहेत फेअरली न्यू म्हणले. फेअरली काय म्हणले, कारण इथे सांगायचं आपल्याला नवीन ऐकून सांगायचंय. म्हणजे असं म्हणतो का आपण, रॅदर न्यू. नकारार्थ नाही राखायचा, पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला त्याला राखायची. म्हणजे पॉझिटिव्ह अर्थ तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही वापरायचं फिअरली, आणि निगेटिव्ह करायचं असेल तर वापरायचं रॅदरली. दिस इज द यूज ऑफ फिअरली आणि रॅदर. ओके, काही डाऊट असेल कमेंट नक्की सांगा, आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं. व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके, थँक्यू.